भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात IAS मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढावा. प्रवेश परीक्षेची कठीण अडथळ्यांची शर्यत सहजपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी 11वीपासूनच विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची शिक्षण विभागाची योजना आहे. भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का अतिशय अत्यल्प आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थी कठोर मेहनत घेत असतात, मात्र तरीही IAS परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी 11वीपासूनच विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याची शिक्षण विभागाची योजना विचारत आहे. 10वीनंतर IAS च्या तयारीसाठी या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. तावडे म्हणाले, आपल्याकडे बरेचदा पदवीचे शिक्षण घेतल्यानंतरच कुठल्या क्षेत्रात करिअर करायचे याचा विचार सुरू होतो. तरुणांना IAS म्हणून करिअर घडवायचे असेल तर त्याचाही निर्णय वेळेत होणे गरजेचे आहे. 10वी झाल्यानंतर लगेचच त्याचा विचार झाल्यास त्यासाठीची मानसिकता तयार होईल आणि प्रवेश परीक्षेची तयारीही बरीच अगोदर करता येईल. या विचारातूनच IAS प्रवेश परीक्षा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असून सध्या ही कल्पना अतिशय प्राथमिक स्तरावर मांडली गेली आहे. अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नव्या महाविद्यालयांची गरज नाही. सध्याच्या महाविद्यालयांमध्येच नियमित अभ्यासक्रमांना या विशेष अभ्यासक्रमाची जोड देण्याचा सरकारचा प्रयत्न राहील. महाविद्यालयांमध्ये वेगळा विभाग अथवा तुकडीचाही विचार करता येईल असे तावडे यांनी सांगितले.